उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे कुंभमेळ्याला सुरुवात. विविध आखाड्यांच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू. सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था. खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गाला 10% आरक्षण देणारा कायदा देशभरात लागू. सरकारकडून अधिसूचना जारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशा आणि केरळ दौऱ्यावर. ओडिशामध्ये केलं विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण. बेस्ट संपाचा आज 8वा दिवस. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती संपासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करणार. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने 59 सुवर्ण, 48 रौप्य आणि 59 कांस्य पदकं पटकावत ठेवला यशाचा चढता आलेख. आशियाई फुटबॉल चषक स्पर्धेत बहरीनकडून पराभूत झाल्याने भारताचं आव्हान संपुष्टात. आणि अॅडलेड इथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय. नमस्कार. 11:00 बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. विविध आखाड्यांच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू झाला आहे. साधू संत आणि देशभरातून विविध ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांबरोबरच परदेशी पर्यटक देखील या मेळ्यासाठी दाखल झाले आहेत. या स्नानासाठी अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षा दलांचे 21,000 जवान, 40 अग्निशमन केंद्र आणि एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 1400 सीसीटीव्ही कॅमेरे व्यतिरिक्त एकात्मिक केंद्रीय नियंत्रण आणि कमांड केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी एक विशेष व्हिडिओ जारी करून या मेळ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. एकजुट होने का ही पर्व नहीं है. यहां आने वाले करोड़ों लोगों के जरिए पूरा देश उसमें आने वाले करोड़ों लोगों के बीच होने वाला संपर्क और संवाद हमारे देश को दिशा देता है. कुंभ में आने वाले करोड़ों लोगों के साथ ही करोड़ों विचारों का प्रवाह भी भारत को समृद्ध और सशक्त बनाता है. कुंभ का पर्व भारत और भारतीयता का सबसे बड़ा प्रमाण है. ये पर्व भाषा, भूषा और भिन्नता को खत्म कर एक होने की प्रेरणा देता है. ये पर्व हमें जोड़ता है. ये पर्व गांव और शहर को एक करता है. एक भारत श्रेष्ठ भारत की सही तस्वीर यहां दिखती है. आज मकर संक्रांत. पौष महिन्यात येणारा हा शेती संबंधीचा सण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आजच्या दिवशी सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. आजच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ दिले जातात. या निमित्ताने परस्परांमध्ये स्नेहाची गोडी वाढावी हा उद्देश असतो. मकर संक्रांतीचा सण देशभरात उत्साहाने साजरा होत आहे. तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, आसाममध्ये भोगाली बिहू आणि पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सणाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. संक्रमणाचा, बदलाचा, पर्यायाने सृजनाचा सण मकर संक्रांत. सूर्याचं मकर राशीत होणारं संक्रमण हळूहळू बोचरी थंडी निवडत नेतं. उबदार वातावरणाला सुरुवात करतं.
देशभरात हे ऋतू संक्रमण विविध नावानं आणि कारणानं साजरं होतं. राज्यात मकर संक्रांत, दक्षिणेत पोंगल, आसामात भोगाली बिहू, पंजाबमध्ये लोहडी तर राजस्थानमध्ये उत्तरावन या नावानं सण साजरे होतात. सुगड, हलव्याचे दागिने, तिळगुळ या साहित्यासह वेळात वेळ काढून हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून गृहिणी संस्कृती जपत आहेत. पहिला सण म्हणून हा संक्रांत मानला जातो. त्या दिवशी तिळाचे लाडू, तिळाचे दागिने वगैरे नवीन वधूंना घातले जातात आणि नवीन जावयाला वाटीचं तांदीच्या वाटीतून तिळगुळ वगैरे भरून देतात. अशी ह्याची प्रथा आहे आणि हे सुगड भरण्याचं सौभाग्याचं लेण असल्यामुळे हे सुगड भरतात. त्यामध्ये पाच प्रकारची धान्य, पाच प्रकारच्या ह्याची भाजी वगैरे बनवतात. जागतिकीकरणानं आपल्या सगळ्यांच्याच गरजाही बदलल्या आणि राहणीमान देखील. सणाच्या साजरीकरणातला बदलही ओघानं आलाच. याचा सर्वाधिक फायदा झाला तो बाजाराला. रोजगार सुद्धा वाढला. मंदीच्या मळभात तो दिलासा ठरला. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी पण आहे मकर संक्रांत गिरायक आहे, चांगलं आहे. नवीन नवीन व्हरायटी पण आल्या आहेत, लोकांचा उत्साह आहे. पण कसं महागाईमुळे थोडं लोक बार्गेनिंग करतात. तिळगुळ हा गेल्या वर्षी 250 रुपयाप्रमाणे होता आणि आता 360 रुपयाप्रमाणे आहे. पतंगाशिवाय मकर संक्रांतीची कल्पना सुद्धा बालक आणि तरुण करू शकत नाही. आकाशात मुक्तपणे भरारणारे रंगीबेरंगी पतंग हे खरं तर आनंदी मनातच प्रतीक, संस्काराचा ठाम धागा असलेला. पण चढाओढीत आनंदाचा बेरंग होणार नाही याची काळजी मात्र घ्यायला हवी. धारधार मांज्याचा वापर टाळावा. पक्ष्यांना होणाऱ्या जखमा, संपर्क तारांना पोहोचणारा धोका, निष्काळजीपणामुळे होणारे अपघात टाळले तर सणाचा आनंद द्विगुणित होईल. मला ना पतंग उडवायला दरवर्षी आवडतं. दर मकर संक्रांतीला मी दरवर्षी पतंग उडवते. पक्ष्यांना लागू नये म्हणून मी साधा मांजा वापरते. नात्यातला गोडवा वाढवणारा, वातावरणात हवी हवीशी ऊब आणणारा, उष्ण स्निग्ध पदार्थांच्या आहारानं आरोग्य उत्तम राबवण्याचा मार्ग दाखवणारा हा सण सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतो या शुभेच्छांसह. एकच सांगणं, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये 10% आरक्षण देणारा कायदा देशभरात लागू झाला आहे. सरकारने राज्यघटनेतल्या 103व्या घटना दुरुस्ती विधेयकाला लागू करणारी अधिसूचना जारी केली आहे. दोन्ही सभागृहांनी 10% आरक्षणाचं विधेयक संमत केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी या विधेयकाला मंजुरी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या दौऱ्यावर असून काही वेळापूर्वीच त्यांनी या राज्यात विविध विकास योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं. झारसुगुडा लॉजिस्टिक पार्कचं त्यांनी लोकार्पण केलं. बलांगीर बिछूपाली या नव्या रेल्वे मार्गाचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं. तसंच सोनपूर केंद्रीय विद्यालयाच्या इमारतीची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली. ओडिशामध्ये दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून ही व्यवस्था सुधारल्यामुळे त्याचा परिणाम विविध क्षेत्रांमध्ये दिसून येईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. केरळमध्ये तिरुअनंतपुरम इथं पोचल्यावर ते कोलम इथं कोलम बायपास मार्गाचं उद्घाटन करतील. त्यानंतर ते कोलम इथल्या आसाराम मैदानात सार्वजनिक सभेला संबोधित करतील. कर्नाटकमध्ये एचडी कुमारस्वामी सरकार संकटात सापडलं आहे. या सरकारमधले काँग्रेसचे 5 आमदार गेले काही दिवस बेपत्ता आहेत तर दुसरीकडे भाजपा 104 आमदार घेऊन त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व घडामोडींमुळे कर्नाटकमधलं राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र कुमारस्वामी सरकार सुरक्षित असल्याचा दावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डॉ जी परमेश्वर यांनी केला आहे. त्यांनी भाजपा आपलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे तर भाजपने हा आरोप फेटाळून सत्ताधारी पक्ष आपल्या आमदारांना पळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. कर्नाटकमधल्या संयुक्त जनता दल आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे एकूण 117 आमदार असून बहुमतासाठी 113 आमदारांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्व प्राप्त झालं आहे.
कोणताही तोडगा न निघाल्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आजही कायम आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काल संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना फटकारलं. संप मागे घेऊन कर्मचाऱ्यांनी वाटाघाटी कराव्यात अशी भूमिका मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाने न्यायालयात मांडली. मात्र संप मागे घेण्याची कर्मचाऱ्यांची तयारी नाही याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या तक्रारींबाबत लक्ष घालण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने बैठक घ्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यासंदर्भातला अहवाल बंद लिफाफ्यात आज सादर करावा असंही न्यायालयाने म्हटलं आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामादार यांच्या खंडपीठाने एक जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे निर्देश दिले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 50 लाख प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा उपस्थित करत अॅडव्होकेट दत्ता माने यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या दालनात पुन्हा बैठक झाली मात्र ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीला बेस्टचे व्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन आयुक्त आशिष कुमार, महापालिका आयुक्त अजय मेहता, बेस्ट कृती समितीचे शशांक राव उपस्थित होते. राज्यातल्या युतीसंदर्भातल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळातच निश्चित झाला असून मतांचं विभाजन टाळण्यासाठी युती झाली पाहिजे असं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोल्हापुरात व्यक्त केलं. दानवे राज्यातल्या सर्व लोकसभा मतदारसंघात दौरा करून निवडणूक तयारीचा आढावा घेत आहेत. त्यानिमित्ताने ते कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रमुख पदाधिकारी आणि बूथ संघटकांची बैठकही घेतली. संघटनेच्या बळावर निवडणूक जिंकण्याची आमची तयारी असून त्यासाठी कार्यकर्ते तयार असल्याचं दानवे यांनी सांगितलं. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट करारावर आज मतदान होणार आहे. जर हा करार फेटाळण्यात आला तर युरोपियन संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटन आणखी मुदतवाढ मागू शकतो. ब्रिटनचं हाऊस ऑफ कॉमन्स हे सभागृह यासंदर्भात पुढच्या आठवड्यात आपला निर्णय देणार असल्याची माहिती थेरेसा मे यांनी दिली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या दृष्टीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ शहर, स्वच्छ गाव असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे स्थानकही स्वच्छ राहावीत यासाठी स्थानकांवरती रंगरंगोटी केली जात आहे. अकोला रेल्वे स्थानकावरही रेखाटण्यात आलेल्या विविध कलाकृतींमुळे स्थानकाचं रूपच पालटलं आहे. मध्य रेल्वेचं एक मोठं स्थानक म्हणून अकोला रेल्वे स्थानकाची ओळख आहे. जिल्ह्यात विपुल वनसंपदा, वन अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा यासह अनेक पर्यटन स्थळं इथे आहेत. त्यामुळे अकोला रेल्वे स्थानकावर स्वच्छतेसोबतच पर्यटन विकासाला चालना मिळावी यादृष्टीनं रेल्वे स्थानकावरच्या भिंतींवर वन्यसृष्टी रेखाटली आहे. मेळघाट अभयारण्यात आढळणारे प्राणी, वाघ, हरिण, काळवीट यासह अनेक चित्र या माध्यमातून वन्य प्राण्यांच्या संवर्धनाचा संदेश देत आहेत. तर जिल्ह्यातलं काटेपूर्ण अभयारण्य, नरनाळा किल्ला यांच्या हुबेहूब चित्रकृती पर्यटकांना ऐतिहासिक ओळख करून देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. पर्यटन जे काटेपूर्ण ज्ञानगंगा सेंचुरीमध्ये किंवा पूर्ण मेळघाटामध्ये आपण जे आता पर्यटनासाठी प्रयत्न केलेले आहेत, विकास केलेला आहे, तर त्या दृष्टिकोनातून पर्यटकांना त्याची जाणीव व्हावी किंवा माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त पर्यटकांनी हे जे पर्यटन विकास झालेला आहे त्याचा लाभ घ्यावा यासाठी आपण ही चित्र रेखाटलेले आहे. आणि या पर्यटनातूनच आपण मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करतो आहे. आणि ही रोजगार निर्मिती मध्ये जर हे जे पर्यटक आहे यांची जास्तीत जास्त भेटी या अभयारण्याला होतील तर आपोआपच रोजगार निर्मिती जास्त प्रमाणात होईल आणि स्थानिक लोकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न मिळेल हाही त्याचा उद्देश आहे. भिंतींवर साकारलेल्या वन्यसृष्टींमधून जिल्ह्याची सफर घडत असल्यानं प्रवासी समाधान व्यक्त करतायत. अकोला रेल्वे स्टेशन हे स्वच्छ आणि सुंदर आहे आणि हे अधिकच आता सुंदर आणि जैवविविधतेने नटलेलं जे आम्हाला आता हव्यास मिळत आहे त्याबद्दल अकोलेकर म्हणून मला या स्टेशनचा सार्थ अभिमान आहे. म्हणून मी सर्व वन्यप्रेमीच्या वतीने आणि अकोला नागरिकांच्या वतीने वन्य विभागाचे तसेच रेल्वे प्रशासनाचे आभार मानतो. या उपक्रमातून
पर्यटन विकासाबरोबरच स्थानिकांनाही रोजगार मिळत आहे. यहाँ पर जो पेंटिंग के लिए कार्य कर रहे हैं उन्हें भी एक रोजगार का सहारा मिला है और इस तरह से वो मन लगा करके अपना काम कर रहे हैं. और जो इस तरह का जो चित्र प्रदर्शन किया जा रहा है हमारा एक पब्लिक प्लेस है, एक पब्लिक इमेज होता है और इसके माध्यम से हम लोगों को मैसेज देना चाहते हैं कि अकोला में जो भी आए उनको समझ में आए कि यहाँ पर किस तरह के ऐतिहासिक स्थल है, किस तरह के दर्शनीय स्थल है, किस तरह के वन्य वारण है और किस तरह से पर्यटन स्थल है. और टूरिज्म डिपार्टमेंट के साथ 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 हम जो है अपने स्टेशन के माध्यम से ये मैसेज देना चाहते. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे नागरिकांना वन्य सृष्टीची ओळख. रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या वतीने सुशासन संगम या विषयावर 20 आणि 21 जानेवारीला राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंग आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार यांच्या हस्ते 20 जानेवारीला याचं उद्घाटन होणार आहे. समारोपाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत नवभारतासाठी सुशासन, प्रजासत्ताक, नवकल्पना याबरोबरच मन की बात मधील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचे अनुभव मांडण्यात येणार आहेत. प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुशासन ही केवळ सरकारचीच जबाबदारी नाही तर नागरी समूह, नागरिक, अभ्यासक यांचेही या विषयात महत्वाचं योगदान असलं पाहिजे. या उद्देशाने सादरीकरण, अनुभव कथन, विषय मांडणी या सत्रांची रचना या सुशासन विषयक परिषदेत करण्यात आली आहे. विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीच्या जिल्हा विकास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते काल मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यांचा विकासदर वाढला तर परिणामी देशाचा विकासदर वाढीलाही मदत होईल. या योजनेमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अर्थव्यवस्था बळकट होईल असा विश्वास प्रभू यांनी यावेळी व्यक्त केला. या दोन्ही जिल्ह्यातून 42 अब्ज डॉलर्सची निर्यात केली जाते. या दोन जिल्ह्यांचा समावेश लवकरच उडान योजनेत करणार असल्याचं सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं. सध्या देशांतर्गत विमानसेवेसाठी असलेल्या उडान योजनेची व्याप्ती वाढवून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी ही योजना येत्या काळात लागू केली जाईल असं ते म्हणाले. राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचं काल संध्याकाळी मुंबईत निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने मुंबईत बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सांगलीतल्या कोकरूड इथं आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. काँग्रेसचे एकनिष्ठ आणि प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले नेते अशी त्यांची ओळख होती. शिराळा मतदारसंघातून सलग 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांनी गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य अशा महत्वाच्या अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिलं. 1992 ते 1996 या काळात राज्यातलं मंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी पार पाडली. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने ज्येष्ठ संसदपटू आपण गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिवाजीराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडियाची धूम पाहायला मिळत आहे. पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कालही पदकांची लयलूट करून महाराष्ट्राने आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. महाराष्ट्राच्या वैष्णवी पवारने 80 किलो वजनी गटात
भारत्तोलन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तर कबड्डी स्पर्धेत 21 वर्षांखालील मुलींच्या गटाने पश्चिम बंगालच्या संघाचा 33-27 असा पराभव केला. 21 वर्षांखालील गटातच तन्वी तांबोळी हिने जुडोत सुवर्णपदक पटकावलं. केनिशा गुप्ता आणि अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकांची कमाई केली तर आकांक्षा बुचडे, रुद्राक्ष मिश्रा, शेरॉन साजू यांनी महाराष्ट्राला रौप्य पदकं मिळवून दिली. साहिल पवार, साध्वी धुरी यांनी कांस्य पदकाची कमाई केली. दिवसअखेर महाराष्ट्राची संख्या 59 सुवर्ण, 48 रौप्य आणि 59 कांस्य अशी एकूण 166 पदकं अशी झाली आहे. 111 आणि 107 पदकं मिळवत दिल्ली आणि हरियाणा पदक तालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या आशियाई फुटबॉल महासंघाच्या AFC आशिया चषक फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान गटातच संपुष्टात आलं आहे. शारजा इथं झालेल्या अ गटातल्या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताचा बहरीनने 1-0 असा पराभव केला. रशीदने शेवटच्या क्षणाला केलेल्या गोलमुळे गोलशून्य बरोबरीत सुटता सुटता राहिलेला सामना भारताने गमावला. दुसरीकडे संयुक्त अरब अमिरात आणि थायलंड यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्याने भारत गटाच्या तळाशी म्हणजे 4थ्या स्थानावर फेकला गेला आणि बाद फेरीत म्हणजेच अंतिम 16 जणांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा मावळल्या. दरम्यान या पराभवानंतर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टाईन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेट. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सावध पवित्रा घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना केवळ 26 धावात बाद करून भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला दबावाखाली ठेवलं. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी तिसऱ्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मात्र ऑस्ट्रेलियाचे गडे ठराविक अंतराने बाद होत गेल्याने ऑस्ट्रेलियाला जलद गतीने धावा जमवणं अवघड झालं होतं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 37 षटकात 5 बाद 189 धावा झाल्या होत्या. हवामान. राज्याच्या काही भागात थंडीचा जोर कायम आहे तर सोलापूर, उस्मानाबाद, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. नाशिक जिल्ह्यात हवामानात 1-2 अंश सेल्सिअस चढ उतार वगळता गेल्या काही दिवसांपासून तापमान स्थिर असल्याने थंडी कायम आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे कुंभमेळ्याला सुरुवात. विविध आखाड्यांच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू. सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था. खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गाला 10% आरक्षण देणारा कायदा देशभरात लागू. सरकारकडून अधिसूचना जारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशा आणि केरळ दौऱ्यावर. ओडिशामध्ये केलं विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण. बेस्ट संपाचा आजचा 8वा दिवस. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती संपासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करणार. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने 59 सुवर्ण, 48 रौप्य आणि 59 कांस्य पदकं पटकावत ठेवला यशाचा चढता आलेख. आशियाई फुटबॉल चषक स्पर्धेत बहरीनकडून पराभूत झाल्याने भारताचं आव्हान संपुष्टात. आणि अॅडलेड इथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर.